नमस्कार, मी प्राजक्ता। रात्रीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने महाविकास आघाडी सोबत जाण्याची भूमिका घेतली। शिवसेना केवळ भगवा रंग असल्याचे भासवते, पण प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शिवसेनेवर केला घनाघाती आरोप। शिर्डीच्या साईबाबांना भक्तांकडून भरभरून दान। साईंच्या झोळीत 11 दिवसात 16,93,00,000 साई भक्तांनी केले दान। नाताळ व नववर्षाच्या सुट्टी दरम्यान झाले दान। गेल्या वर्षीच्या तुलनेत 3 कोटींनी दानात पडली भर। केडीएमसी मध्ये शिवसेनेला मोठा धक्का। समिती सभापतीपदी भाजपाचे विकास म्हात्रे, 16 पैकी भाजपाला 8 तर शिवसेनेला 7 मत। केडीएमसी, काँग्रेस व मनसेची भाजपाला 7। लोक हिंसा करणार असतील तर पोलीस गोळी चालवणारच। पोलिसांना आपलाही जीव वाचवायचा असतो आणि लोकांचाही। कोणी हे विचारत नाही बस का जाळी। बस जाळी नसतात तर लाठीचा वापर करावा लागला नसता। सीएए विरोधात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमित शहांनी केले पोलीस कारवाईचे समर्थन। स्वातंत्र्यवीर सावरकर महान होते आणि कायम राहतील। सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांच्या मनात कचरा आहे। संजय राऊतांनी काँग्रेस सेवा दलाच्या प्रशिक्षण शिबिरात पुस्तिकेवर घेतला चांगलाच समाचार। शिवसेनेने राज्यातील जनतेशी खेळ चालवला आहे। बेईमानी सरकार 6 महिने सुद्धा टिकणार नाही। शर्ती व अटी ठेवून शेतकऱ्यांना मदतीपासून ठेवले वंचित। शेतकऱ्यांचा मुद्दा निवडणुकीपुरताच। देवेंद्र फडणवीस यांची महाविकास आघाडीच्या सरकारवर खरमरीत टीका। आपण ख्यातमान पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची रक्ताची मुलगी असल्याचा दावा कर्माला मोडेक्स या 45 वर्षीय महिलेने केला असून, तसा जाहीरनामा मिळवण्यासाठी तिरुवनंतपुरम येथील कुटुंब न्यायालयात याचिका केली दाखल। वर्षारंभी मध्यरात्री 100 फुटी रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेतील 7 समाजकंटकांनी घातला होता राडा। गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेल्या 4-चाकी गाडी पेटवून 9 4-चाकी गाड्यांचे प्रचंड तोडफोड केल्याप्रकरणी 7 समाजकंटकांना सुनावली पोलीस कोठडीची शिक्षा। पद मिळवण्यासाठी शिवसेनेत राणेंवर टीका करावी लागते, नाहीतर मातोश्रीवर गांधीजींचे दर्शन द्यावे लागते। जो पैसा पाठवेल त्याला पदोन्नती। दीपक केसरकर आणि उदय सामंत मातोश्रीवर पैसे पाठवतात, या दोघांना शिवसेनेने मोठे केले। निलेश राणे यांची शिवसेनेवर जोरदार टीका। कोल्हापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील महाविकास आघाडीचे सदस्य व मंत्री बेळगावात वास्तव्यासाठी आले आहेत, परंतु त्याला देखील सीमा प्रश्नाचा संबंध जोडत कन्नडी यांनी तसेच काही कानडी पत्रकारांनी पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार व जिल्हा प्रमुख लक्ष्मण निंबर्गी या अधिकाऱ्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांनी ते निवडणुकी संदर्भात आल्याचे सांगत त्या प्रश्नातील हवाच काढून टाकली। सत्ताधारी सरकारने नीतिमूल्य सोडली आहे। जनतेच्या समस्यांचे त्यांना काहीही पडलेले नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यांचा मुलगा कॅबिनेट मंत्री झाला, आता बस बाकीच्यांशी काहीही देणं घेणं नाही। वडिलांच्या इच्छेसाठी मुख्यमंत्री झालात का? चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला सवाल। भारत एक मोठा देश आहे। देशाची संस्कृती आणि वारसा समृद्ध आहे। तुम्ही भारताची तुलना पाकिस्तानशी करता का? नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत की पाकिस्तानचे राजदूत? सिलीगुडी येथील रॅलीत ममता बॅनर्जी यांनी मोदींना केला सवाल। आमदार प्रणिती शिंदे यांना जाणीवपूर्वक डावलले गेल्याचा आरोप करताना सोलापुरातील युवक काँग्रेसच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर दोषारोप ठेवला आहे। स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी खरगे यांनी प्रणिती शिंदे यांना मंत्रिपदापासून रोखण्याचे कारस्थान केले असून,
त्यांना प्रभारी पदावरून दूर करावी अशी केली मागणी. कोल्हापुरात पूरग्रस्त महिलांचे आंदोलन. धैर्यशील माने यांच्या समोर मारल्या नदीत उड्या. गांधीनगर येथे पंचगंगा नदीच्या तीरावर जमलेल्या महिला आंदोलकांनी शिवसेना खासदार धैर्यशील माने यांच्या समोर नदीत उड्या मारून जलसमाधी घेण्याचा केला प्रयत्न. मायक्रो फायनान्स कडून घेतलेला कर्ज माफी व्हावी या मागणीसाठी कोल्हापुरात शिरोळ तालुक्यातील महिलांचे आंदोलन. विधान परिषदेच्या दोन रिक्त जागांसाठी होणार पोटनिवडणूक. दोन रिक्त जागांसाठी 24 व 31 जानेवारीला होणार मतदान. धनंजय मुंडे व तानाजी सावंत यांच्या मतदारसंघात होणार पोटनिवडणूक. याच बरोबर रात्रीची बातमीपत्र समाप्त. सबस्क्राईब करा तीच जागा.